नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 28/6/2019 रोजी मी पंढरपूर येथे आलेलो आहे आणि चंद्रभागेच्या पुलाच्या अलीकडे मी थांबलेलो आहे। प्रचंड अशी वारकऱ्यांनी खूप गर्दी केलेली आहे। हाच तो भक्तीचा मेळा, हाच हे पंढरपूर, हेच पंढरपूर, हेच माझे माहेर। आणि इतका भक्तीचा मेळा आलेला आहे, तुम्ही बघू शकता खूप लोक आणि खूप अशी प्रचंड गर्दी केलेली आहे भक्तांनी। सगळ्या पाऊल वाटा ह्या भक्ताच्या मेळ्याने खचा खचा भरलेल्या आहेत। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की। ज्ञानेश्वर महाराजांची पालखीश्वर। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आपण चंद्रभागेच्या पुलावर जाणार आहोत, तिथून ह्या भक्तीचा मेळा बघणार आहोत। भक्ती म्हणजे काय आणि पांडुरंग म्हणजे काय हे ह्या वारकऱ्यांच्या गर्दीतून आणि मुखातून आणि त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळून येईल। माझा चॅनल आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि पंढरपूरची गर्दी आणि भक्तीचा मेळा हे लोकांना पाहण्यासाठी शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे कोणाला तरी हा व्हिडिओ पाहण्यास मिळेल। सर्व पालख्यांचे इथं दर्शन भेटत आहे आपल्याला। प्लीज मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि माझा चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा। हा बघा भक्तीचा मेळा। आता आपण चंद्रभागेच्या दिशेने जात आहोत, पुलावरून दर्शन घेणार आहे चंद्रभागेचं। किती प्रचंड मोठी अशी गर्दी झालेली आहे पंढरपुरामध्ये। अजून आषाढी एकादशीला एक दिवस बाकी आहे। आता आपण चंद्रभागेच्या तीरावर आलेलो आहोत। पुलावरनं मी तुम्हाला सर्व चंद्रभागेचं दर्शन घडवणार आहे। कशी दुमदुमली पंढरी भक्ताच्या मेळाने। बघा मित्रांनो, किती मोठी गर्दी आहे आणि चंद्रभागा नदी पात्र हे पूर्ण भाविक भक्तांनी भरलेलं आहे।
पवित्र चंद्रभागेमध्ये स्नान करणं म्हणजे खूप भाग्याचं काम आहे। या चंद्रभागेमध्ये स्नान केल्याने पाप मुक्त होत असे। अनेक साधू संत आणि महंत या चंद्रभागेमध्ये येऊन नतमस्तक होऊन स्नान करून गेलेले आहेत। हे जे आहे ते कुंडलिकाचे मंदिर आहे। किती लोक नजर जाईल तिथपर्यंत लोक नजरेच्या पलीकडे ही भक्तीने लोक आतुरतेने पांडुरंगाच्या चरणी आलेले आहेत।